नमस्कार, मी प्रणती बोरसे तुमचं नवरात्र विशेष भागामध्ये प्रणती किचनमध्ये स्वागत करते। आज 6वी माळ आहे आणि आजचा रंग आहे ग्रे। तर आजचा ग्रे प्रसाद काय असणार आहे? चला तर माझ्या किचनमध्ये आज आपण ग्रे कलरची रेसिपी करणार आहोत। आता ग्रे कलरची रेसिपी म्हणजे मी त्रुटी फ्रुटी बर्फी करणार आहे। तो हा बर्फीसाठी आपल्याला लागणारे इंग्रेडिएंट काय आहेत? तर हा चांदीचा वर्ख आहे, हा असाच ठेवायचा, हा कधी ओपन नाही करायचा। ओपन केला तर तो खराब होतो आणि खूप महागाचा असतो, त्यामुळे हा असाच ठेवायचा। त्याचबरोबर हे माझं 70 ml म्हशीचं दूध आहे, 70 ग्रॅम हा मावा आहे किसलेला, नंतर ही 50 ग्रॅम नॉर्मल साखर आहे, त्रुटी फ्रुटी आहे, तुम्हाला हवे त्या कलरचे तुम्ही घेऊ शकतात आणि हवे त्या फ्लेवरचे, थोडंसं साजूक तूप आहे आणि वेलची जायफळ पूड आहे। हे आपल्याकडे असलेले इन्ग्रेडियंट आहेत। मी त्रुटी फ्रुटी एवढ्यासाठी करते कारण त्या बर्फीमध्ये त्रुटी फ्रुटी खूप छान लागतात। तर चला आपण आता पटकन रेसिपीकडे वळूया। मी याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून घेतले नेहमीप्रमाणे, ते मी हे झाल्यानंतर वितळले ते, त्याच्यानंतर मी हे दूध घालून घेते। इथे तुम्हाला दूध नसेल घालायचं तर 70 ml कंडेन्स मिल्क घेऊ शकता। आता माझ्याकडे कंडेन्स मिल्क नाही आहे म्हणून मी नाही घेतलं। तर आता याच्यामध्ये ही साखर सगळी जाणार आहे। आणि ही साखर आता मी पूर्णपणे विरघळून घेणार। ती विरघळल्यानंतर आपलं दूध थोडंसं रिड्यूस होईल। ते जेव्हा रिड्यूस झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया। आता याला मस्तपैकी कड आले आणि छान दूधसुद्धा तुम्हाला बघितलं की तुम्ही आटलेलं दिसतंय नाही का, तर आटलेलं दूध दिसतंय। तर आता याच्यामध्ये आपण मावा घालणार आहोत। तर तो आता आपण एकत्र करणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये काय करा, याची वडी करा, नाहीतर मग आपण न याचं रोलसुद्धा करू शकतो, कळलं का? बर्फी नको असेल तर रोल पण करू शकतो। आता याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालून घेऊया आणि त्याला त्याचा गोळा झाल्यानंतर आपण त्रुटी फ्रुटी टाकायची त्याच्यामध्ये। ही आहे ना आता आपली बर्फी, हे असं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे। तर त्याचा शेवट असा मस्त गोळा होईल। गोळा झाल्यानंतर मी ना हे पसरून ठेवीन आणि ह्याच्यामध्ये आपण यावेळेस बर्फी आहे ना चौकोनी न करता आपण लांबी करूया, रोलसारखी बर्फी करूया आणि त्याच्यामध्ये आपण तुटी फुटी भरूया। तर आता आपण हा गोळा झाला की खाली काढून एकदम रूम टेम्परेचरला आपण थंड करूया। हा ना आता झालेला आहे, बघा कसा गोळा झालाय ना। आता आपण याला ग्रे कलर म्हणून थोडासा ना आपण कॅरमल ब्लॅक कलर घालूया, थोडाच घालते नाही तर काळा काळा व्हायचं। हे बघा थोडंसं की आपल्याला ग्रे कलर हवा आहे ना म्हणून कॅरमल जास्तच पडला वाटतं कलर, ठीक आहे। हां आता आपण हा टोटली थंड करूया एका ह्याच्यात काढू। आपण ह्या ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये हे सगळं आता काढून घेऊया। तुटी फ्रुटी आपण करणार आहोत,
वड़ी, कारण याचं आपल्या रोल नाही होणार, कारण हे लगेचच सेट होणार आता। तर मी हे सगळं सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे अशा पद्धतीने याच्यावरती मी त्रुटी फ्रुटी लावून घेतलेली आहे आणि आपण आपल्याला रोल नाही करता येणार होतोय, कारण हे मिश्रण छान आपलं घट्ट झालं त्यामुळे ते सेट होणार असं मला लक्षात आलं, म्हणून मी म्हटलं आपण ट्रेमध्येच हे करून घेऊया। आणि आपण लांब लांब त्याच्या थंड झाल्यावर बर्फीच्या आकाराच्या तुकड्या पाडून घेऊ, त्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती कसा वर्क लावणार, थंड झाल्यावर आपण वर्क लावणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली ग्रे कलरची बर्फी तयार आहे, खूप सुंदर झालेली आहे, टेस्ट मस्त झाली आहे, जरूर करून बघा। कलर थोडा वेगळा दिसला तरी एकदा ही अशी करून बघा। आपण आता चांदीचा वर्ख लावणार आहोत त्याच्यावर। मागे तुम्हाला सांगितलं होतं की चांदीचा वर्ख लावताना अतिशय केअरफुली लावायला लागतो। तो न खूप हलका असतो आणि तो न उडतो, तो थोडी जरी हवा आली ना तरी उडतो तो। मी त्याच्यावरती ते हे लावलंय ना आपलं त्रुटी फ्रुटी लावली आहे। तुम्हाला लावायचं असेल तर लावून घ्या, पण मिठाई म्हटलं की मला वर्क आवडतो। काही वेळेस आपण त्याच्यावरचं ड्रायफ्रूटचं पण डेकोरेशन भरपूर करतो, पण ही पण छान वाटते। आता आपण ह्याला साईडून कापून घेऊया। आणि असे उभ्या अशा लांबड्या आपण वड्या कापूया। खूप छान झालेले आहेत। याची चव ना आपण जेव्हा आपल्याकडे दूध नसतं तेव्हा आपण आटवतो ना, तेव्हा जसं टेस्ट लागते ना तसं झालेलं आहे। तर आता मी हे प्लेटिंग करून घेते। आपली ही त्रुटी फ्रुटी बर्फी इतकी सुंदर झालेली आहे, जेव्हा आपलं दूध नसतं हे आपण त्याच्यात साखर घालून आटवतो ना, त्याची चव कशी लागते तशीच लागते, आणि त्याच्याबरोबर त्या त्रुटी फ्रुटीचा फ्लेवर अतिशय सुंदर लागतोय। तुम्ही जरूर करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट द्यायला विसरू नका। आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडलीच ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। धन्यवाद।